राज्यात आणि नाशिक जिल्ह्यात पडलेला दुष्काळ आणि गेल्या 5 वर्षातील युती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, सीमेवरील तणाव, बेरोजगारी यांसारख्या निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांना सामान्य जनता तोंड देत असल्यानं गंभीर परिस्थितीची जाण ठेवून तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा, सर्वसामान्यांची वाहतुकीमुळे होणारी कोंडी या सर्वांचा विचार करून सर्वांप्रती संवेदनशीलता दाखवून कुठलेही शक्तीप्रदर्शन किंवा कुठलाही गाजावाजा न करता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीनं समाजातील सर्व घटकांप्रती संवेदनशीलता दाखवत नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ तर दिंडोरी मतदारसंघातून धनराज महाले यांनी सर्वसामान्य शेतकरी, खेळाडू, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी, शहीद सैनिकाची पत्नी, तरुण आणि तरुणींना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज सादर करत एक नवा पायंडा समाजापुढे ठेवलाय. दरम्यान समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांच्या समवेत महिला खेळाडू कोमल जगदाळे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी मंजुळा, शहीद सैनिकाची पत्नी यशोदा गोसावी, युवती कल्याणी आहिरे यांच्या समवेत तर दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांनी खेळाडू पूनम सोनवणे, सुशिक्षित बेरोजगार तरुण आदेश बोडके, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, युवक विलास निरगुडे यांच्या समवेत अर्ज दाखल केलाय. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे, शेफाली भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी महापौर अशोक मुळतडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, माजी आमदार जयंत जाधव, डॉक्टर तुषार शेवाळे, ॲडव्होकेट रवींद्र पवार, कोंडाजी मामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसदुने, शरद आहेर, रंजन ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी समीर भुजबळ यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीत विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केलाय. असे की दुष्काळाची परिस्थिती, पाणी, चारा ह्या संदर्भामध्ये जी काय महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या नाशिकमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची वणवण सुरू आहे आणि त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांच्या संदर्भामधले प्रश्न आहेत, युवकांच्या संदर्भामधले प्रश्न आहेत, जे आपले जवान जे आहेत ह्या देशाच्या आपल्या बॉर्डरवर लढत आहेत त्यांच्या संदर्भामधील जे काही प्रश्न आहेत, असे संवेदनशील प्रश्न हाती असताना या पद्धतीचा गाजावाजा न करता साध्या व त्यांच्याबद्दल जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष या सर्वांना जे आहे त्यांच्याबद्दलची सहानुभूती, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्याबद्दलची आत्मीयता हे लक्षात घेऊन जे आम्ही ह्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे. कोण होतं बरोबर फॉर्म भरताना? आज माझ्याबरोबर जे फॉर्म भरताना जे आहेत आपले शहीद जवान आहेत सिन्नरजी गोसावी म्हणून त्यांची पत्नी होती, नंतर आपले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची एक पत्नी आहे धनगर, त्याही आमच्याबरोबर होत्या, नंतर एक आमच्या आदिवासी भगिनी जी स्पोर्ट्समध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल आहे आणि त्या आदिवासी भगिनींना पण आम्हाला सपोर्ट करायचं आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा जनतेला सपोर्ट करायचं म्हणून आदिवासी भगिनी आहे, त्याचबरोबर आपले जे आहे दलित बांधव जे आहे, जे दलित आणि इतरही बांधव जे आहेत जे बेरोजगारीच्यामुळे जे आहे अतिशय वणवण भटकत आहेत आणि त्यांना रोजगार मिळत नाही अशी आमची एक भगिनी आहिरे ताई जे आहेत त्यासुद्धा आमच्याबरोबर आहेत. युतीकडून काल मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली राष्ट्रवादी किंवा आम्ही आधीच ठरवलेलं होतं की अशा पद्धतीचा आम्हाला फॉर्म भरायचा आहे. रॅलीला गर्दी करणं, मिरवणुका काढून शहरातील जनतेला वेठीस धरणं, ग्रामीण भागातील लोक आज उन्हाने जे काय तापमान वाढलेलं आहे, पाण्याची जी काय चणचण भासती आहे, ह्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करून फॉर्म भरणे हे आमच्या याला पटत नव्हतं म्हणून आम्ही जो आहे आधीच ठरवल्याप्रमाणे जो आहे आमचा जो काय फॉर्म भरायचा ज्या पद्धतीने तो भरलेला आहे. मनसेचे पदाधिकारी तुमच्याबरोबर होते अर्ज भरायला, तुम्ही राज साहेबांना आवाहन करणार आहे का नाशिकमध्ये सभा घेण्यासाठी? नाही, ऑलरेडी आम्ही जे आहे त्यांच्याशी बोललेलो आहे, पण त्यांच्या शेड्यूलप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे ते सभा घ्यायचं आहे ते अजून ठरायचं आहे,
पण निश्चितच ती सभा नाशिकला घेतील असं वाटतं. दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाणी टंचाई, वाढती महागाई, सीमेवरील तणाव अशा गंभीर प्रश्नांचा सामना नागरिक करत असल्यानं शक्तीप्रदर्शन आणि गाजावाजा टाळून हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि RPI नेते जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आज नाशिक इथं नाशिक लोकसभा मतदारसंघात समीर भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात धनराज महाले या दोघांचा अर्ज अतिशय साध्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस आणि सर्व मित्रपक्षांच्या वतीनं आम्ही दाखल केला. आज यातला सगळ्यात महत्त्वाचा स्वरूप अर्ज भरण्याचं असं होतं की शहीद जवानांची विधवा पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी, त्याचबरोबर आदिवासी विभागातील उत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर बेरोजगार युवक अशी वेगवेगळी समाजातल्या जे आज महत्त्वाचे आणि जटिल समस्या असणारे जे घटक आहेत त्यांना, त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन आज हे दोन्ही अर्ज भरण्यात आले. महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं चित्र आहे, पण मला खात्री आहे की नाशिक शहर जिल्ह्यामध्ये आमचे हे दोन्ही उमेदवार अतिशय भरघोस मतांनी विजयी होतील. आज गेले काही महिने सतत समीर भुजबळ हे अगदी बूथपर्यंत जाऊन अतिशय हिरिरीनं पक्षाचं आणि आघाडीचं काम करत आहेत आणि प्रत्येक बूथपर्यंत ते पोहोचलेले असल्यामुळं प्रभावीपणानं मला महाराष्ट्रात बूथपर्यंत अतिशय उत्तम यंत्रणा राबवणारे उमेदवार म्हणून समीर भुजबळ यांचं नाव घ्यावं लागतं. त्यामुळे त्यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याचबरोबर धनराज महाले, हरिभाऊ महालेंची चिरंजीव आहेत, फार मोठा वारसा त्यांना त्यांच्या परिसरात आहे आणि एका नव्या चेहऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या ठिकाणी दिंडोरीला संधी दिलेली आहे. त्यांचाही गेल्या काही दिवसात त्यांच्या भागात ते फिरत आहेत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांना आहे. हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या काँग्रेस आणि RPIचे जोगेंद्र कवाडे साहेब इथं आलेले आहेत आणि सर्वच मित्रपक्ष, शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, या सगळ्यांच्या मनसे आहे, या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आमचे हे दोन्ही उमेदवार या जिल्ह्यात निवडून येतील. या जिल्ह्यामधल्या कांदा उत्पादकांचे प्रश्न, या जिल्ह्यातल्या सगळ्याच शेतीमालाचे पडलेले दर 5 वर्षातले हे ह्या जिल्ह्यातले शेतकरी विसरणार नाहीत. विजेचे 5 वेळा वाढलेले दर 5 वर्षात, खताच्या वाढलेल्या किमती, शेतकऱ्यांच्या या शेतीमालाच्या दराबाबत केंद्र सरकारची झालेली दुर्लक्षाची भूमिका, त्याचबरोबर भुजबळ साहेब असताना नाशिक शहराचा जो गतीनं विकास झाला तो मागच्या 5 वर्षात थांबला आणि महाराष्ट्रात आघाडीचं सरकार असताना नाशिक शहराचा जो विकास झाला त्यामध्ये कोणतंही योगदान सध्याच्या भारतीय शिवसेनेच्या खासदारांनी केलं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी शहरात देखील फार उत्स्फूर्त प्रतिसाद समीर भुजबळांना मिळतो आहे. हा जिल्हा पुढं न्यायचा असेल, या जिल्ह्यातले प्रश्न सोडवायचे असतील तर राष्ट्रवादीचे हे आमचे तो दोन्ही तरुण चेहरे निश्चितपणाने या जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की जे चाललेलं आहे हा एक नमुना आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आहे. देशभरसुद्धा हा BJP पक्ष जो आहे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरून विरोधी पक्ष त्यांच्या विरोधी जे जे उभे राहतील त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम सुरू आहे. माणिकराव कोकांटेवर 2014 काहीतरी त्यांची चौकशी काहीतरी चालू होती, त्याच्यानंतर 5 वर्ष कोणीही त्याला हात लावला नाही आणि ते निवडणुकीला उभे राहत आहेत असं म्हटल्याबरोबर त्यांच्यावर अशा प्रकारचे जे आहे चौकशी सुरू करून त्यांना त्या चौकशीतमध्ये गुंतवणे हे जे आहे लोकशाहीला धरून होत नाही. मी त्याचा निषेध करतो. ते माणिकराव कोकाटे असतील, ते आणखीन कुणी असतील, निवडणूक जी आहे ही व्यवस्थित स्वच्छपणे पार पडली पाहिजे. तुम्हाला थांबता येईल ना, निवडणुकीनंतर काय करायचं तुम्ही करा ना,
पण निवडणुकीला आमच्या विरुद्ध तुम्ही उभे राहता आणि ऐकत नाही, म्हणून जे प्रेशर टॅक्टिकच्या सुरू झालेल्या आहेत त्याचा सगळ्या ज्या आहे लोकशाहीवादी शक्तीने निषेध केला पाहिजे. शेतकरी संघटना मनसे आणि शेतकरी कामगार संघट पक्ष या सर्वांच्या वतीनं महाआघाडीचे उमेदवार आमच्या नाशिकचे समीर भुजबळ आहेत आणि दिंडोरीचे आमचे धनराजजी महाले आहेत, यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अगत्यपूर्वक उपस्थित झालो. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देशामध्ये दहशत आणि भीती निर्माण करून साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून लोकांना भयभीत करण्याचे प्रयत्न देशामध्ये साळसूदपणे सुरू आहेत. अशाच पद्धतीनं केवळ निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे धार टाकणं, ईडीचे धार टाकणं, इन्कम टॅक्सचे धार टाकणं, अँटी करप्शनचे धार टाकणं, हे जे प्रकार सुरू आहेत, इतक्या वर्ष तुम्ही शांत बसला होता तर निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही असे धंदे करत आहात, याचा अर्थ या देशामध्ये विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करून पुन्हा आपलं सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न तुमचा आहे. ही बाब या महाराष्ट्रातीलच नव्हे, देशाची जनता कदापि खपवून घेणार नाही. प्रश्न असा येतो की देशाच्या राज्यघटनेत संकटामध्ये आहे, देशाची राज्यघटना संकट असल्यामुळे देशाची लोकशाही संकटामध्ये आहे. या देशाला RSSच्या इशाऱ्यावर चालणारं BJPचं सरकार, यामुळे हा देश संपूर्ण संकटावर सापडलेला आहे. आणि प्रश्न असा येतो की सरकार मोदीचं वन मॅन गव्हर्नमेंट आणि BJP म्हणजे टू मॅन आर्मी, मोदी आणि शाह, अशा प्रकारचं सरकार सुरू आहे. त्याच्यामुळे लोकशाही रसातळाला जाते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण जे सेक्युलर पक्ष आहेत आम्ही सर्व महाआघाडीमध्ये एकत्र आलो आहोत आणि धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येऊन उद्याच्या या 19 निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाजप आणि सेनेचा पराभव होईल आणि आमचे मोठ्या संख्येने उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास वाटतो. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, जिल्हाधिकारी कार्यालय.